अष्टावधान जागृत अष्टप्रधान वैष्ठित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर पौड़ प्रताप पुरंदर सकल गुल मंडलित अखंड रत्नलंकृत हिंदवी स्वराज संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति महाराजांचा राजा शिव छत्रपति महाराजांचा राजा शिव छत्रपति महाराजांचा धर्मशास्त्र पंडित राजगोविंद सर्जा रणधुरंदर छत्रपति संभाजी महाराजांचा छत्रपति संभाजी महाराजांचा छत्रपति संभाजी महाराजांचा हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी हर हर इंद्रजनी जंब पर वादवसु अंब पर रावण से अंब पर रघुकुल राज है संभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है जय शिवराय मित्रांनो, आज आपण भेटूया कोरलाईच्या किल्ल्याला महाराष्ट्र. जरी हा समुद्र किल्ला असेल तरी थोडा उंचीवर आहे आणि साधारणतः पायथ्यापासून जाण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात. राहण्याची व्यवस्था अलिबाग मुरुड रेवदंडा किंवा काशीत या ठिकाणी होऊ शकते. संपूर्ण किल्ला व्यवस्थित पाहण्यासाठी कमीत कमी 40 ते 45 मिनटं लागतात. आता जाणून घेऊया त्या किल्ल्याचा इतिहास. हा किल्ला पोर्तुगीजांनी सुरुवातीला बांधायला सुरुवात केली निजामाच्या परमिशननुसार. नंतर निजामांनी स्वतःच बांधला हा आणि कालांतराने दोघात झगडा होऊन परत पोर्तुगीजांनी कब्जा केला. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या फौजा पाठवून हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला जो यशस्वी होऊ शकला नाही. पण कालांतराने चिमाजी अप्पा यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला आणि सुभानराव मानकर या सरदाराने तो जिंकला. चला आता पाहू या किल्ल्याचं स्थापत्य आणि बांधणूक कशी केली गेली ते. साधारणतः 2800 फीट हा लांब किल्ला आहे आणि विड्थ मात्र फार छोटी आहे 90. त्याला जवळपास 11 गेट्स आहेत आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तोफा अजूनही पाहायला मिळतील. पोर्तुगीजांनी बांधलेल्या एका चर्चचे अवशेष अजूनही पाहायला मिळतील आपल्याला. हा गुगल मॅपवरून दिसणारा किल्ला. हे आहे लाईट हाऊस आणि इथूनच रस्ता जातो किल्ल्याकडे.
सुरुवातीचा थोडा भाग वगळला तर व्यवस्थित पायऱ्या आहेत किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी. आणि थोडं वरती गेलं की पायऱ्यावरूनच मग आपल्याला अफाट समुद्र दिसायला लागतो. हा आहे एक बुरुज चढताना दिसणारा आणि किल्ल्याचं प्रवेशद्वार. किल्ल्याचा आकार हा लांब आहे आणि रुंदीला फार कमी आहे, त्यामुळे वरती जाताना आपण एका रस्त्यातून जात आहोत असंच नेहमी वाटत राहतं. हा आहे किल्ल्यातील बुरुज. बऱ्यापैकी अजून तग धरून उभा आहे आणि त्यावर ठेवलेला ह्या तोफा. Thank you.